नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वन या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तर चला तर पाहूयात मग तर इथे पोलीस भरतीला पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला काय कागदपत्रे दिलेली ते आपण पाहणार आहोत तरी ते पहा आवश्यक कागदपत्रे सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे म्हणजे हे जे काही तुम्हाला कागदपत्रे दिले गेलेली आहेत हे तुम्हाला आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्याच्यापूर्वीच तुम्हाला प्राप्त करून घ्यायची आहेत आता यामध्ये हे हे जे काही तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले आहेत ते इथे आपण पाहूयात तर इथे बघा काय दिलेले आहे तर एस एस सी एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे दहावी बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे नंतर आहे जन्मदाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट तीन नंबरला आहे रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजे डोमेशाईल सर्टिफिकेट चार नंबरला आहे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पाच नंबरला आहे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी आता हे कदाचित काहींकडे नसेलसुद्धा पण तरी पण ज्यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे पण त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र कदाचित काहींकडे नसेल तर ते तुम्हाला नंतर काढण्यासाठी काही वेळ दिला जातो ठीक आहे तर नंतर पहा सहा नंबरला संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे एम एस आय आय टी नंतर आहे खेळाडू प्रमाणपत्र व पडतानी आवाज जर तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला खेळाडू प्रमाणपत्र जर असेल तुमच्याकडे पण त्यासोबत तुम्हाला पडतानी आवाजसुद्धा द्यावा लागणार आहे आठ नंबरला महिला उमेदवारांकरिता व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती उमेदवार व करता इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र नऊ नंबरला आहे माजी सैनिक जर असेल तर त्याच्यासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र गृहरक्षक असेल तर त्या दलाकरता आवश्यक असलेले प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त असेल तर प्रकल्प प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बारा नंबर भूकंपग्रस्त असेल तर त्याचे प्रमाणपत्र आहे तेरा नंबर पोलीस पाली असेल तर त्याचे प्रमाणपत्र चौदा नंबर अनाथाचे अनाथाबाबतचे प्रमाणपत्र पंधरा अंशकालीन प्रमाणपत्र आणि सोळा नंबरला आहे जर तुम्ही ई डब्ल्यू एसमधून जर फॉर्म भरत असाल तर त्याचे प्रमाणपत्र आणि सर्वात शेवटी एन सी सी प्रमाणपत्र एन सी सी झालेलं असेल तर तुमचं एन सी सी प्रमाणपत्र आता हे हे जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स बघितली हे सर्वच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाहीत काही ना लागतील काही ना लागणार नाहीत आता हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुम्ही कोणकोणत्या आरक्षणानुसार फॉर्म भरलेत तर त्याच्यानुसार कॅटेगरीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर हे तुम्ही व्यवस्थित माहिती पी डी एफमधून वाचून घ्यायची आणि त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत आणि ते शेवटी बागा काय म्हटलेले आहे तर उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील म्हणजे ज्यावेळेस तुमची अंतिम निवड होणार आहे तर त्यावेळेस तुम्ही जे जे डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्यावेळेस लागणार आहेत म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तर अशा पद्धतीने तुम्हाला पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे इथे सांगितलेली आहे तर एवढीच माहिती आहे या व्हिडिओमध्ये तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद